हदगाव तालुक्यातील लोहा मांडवा येथील तलाव 1983 ला सुमारे 250 हेक्टर मध्ये झाला असून या ठिकाणी या तलावाच्या साठवण असलेले पाणी सुमारे 1000 हेक्टर शेतीसाठी असा मुबलक साठा पूर्ण होत आहे. परंतु पाटबंधारे विभागाच्या हलगर्जीपणामुळे या लघु तलावाची मुख्य पाळू या ठिकाणी पूर्ण जंगल झाल्याने तलावाच्या प्रवाहाच्या बाजूस असलेल्या गावांना मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. मुख्य मायनर फुटून लाखो लिटर पाणी वाया जात आहे. येणाऱ्या उन्हाळ्यामध्ये पाणी येथील शेतकऱ्यांना भेटणार नाही अशी चिंता येथील शेतकरी बांधवांनी व्यक्त केली आहे. किती प्रश्न झाले आणि या तळ्यामध्ये किती हेक्टर जमीन भिजते लोहा परिसरातील? 1983 तळ कोंडलंय, 250 हेक्टर जमीन गेली असेल तळ्यामध्ये, त्या हिशोबानं 1000 हेक्टर तरी जमीन भिजायला पाहिजे. आता किती शेतकऱ्याला पाणी चाललं आहे समजा 1000? आता हे पाणी कॅनॉलचं पाणी 50-60 एकर जमीन भिजत असत, पण हे तर काहीतरी निमित्त सांगून ते तिथं पूल व्हायलाय म्हणून खाली सांडव्याला पाणी काढून दिलं आणि शेतकऱ्याकडून पाणी पैसे वसूल करून पाणी सोडून दिलं येईन असा असायला पाहिजे यायचं. पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्याला तुम्ही बोलले का सांडवा फुटला आणि त्याला बंद करून घ्या, कारण भविष्यकाळामध्ये भविष्यकाळात शेतकऱ्यांना उन्हाळ्यामध्ये पाणी भेटलं पाहिजे? आम्ही वेळोवेळी फोन करून त्याला सांगितलं, तळ्यामधलं पाणी तुम्ही इकडं भिजवायला तर तुमचं नादुरुस्त आहे सगळं, कुठं तुमचं हे नाही, पाटबंधारे विभागाचं कॅनॉल दुरुस्त नाही आणि बाकीचं पाणी हे शिल्लक राहायचं सोडून देऊन तुम्ही तळ्याचं पाणी सांडव्याला सोडायले, पैसे घेऊन हरभरा गहू भिजवाले लोक तिकडं शेतकरी, अशा पद्धतीनं या कर्मचाऱ्याचं चालू आहे साहेब. हे जंगल झालं, त्या जंगला संदर्भात तुम्ही वरिष्ठ अधिकाऱ्याला पाटबंधारे विभागाला संपर्क साधलात का? प्रत्येक वेळेस त्या अधिकाऱ्याला आम्ही सांगितलं, जिल्हा अधिकारी असतील त्याचे पाटबंधारे विभागाचे, त्याला आम्ही वेळोवेळी सांगितलं, पण हे कुठलीही पालवी तोडली नाही. यानं जवळपास 15 वर्ष झाले कर्मचारी नाही यायचा, झाडं झाले, मोठमोठे वृक्ष झाले आणि हे जर तळं फुटलं साहेब तर लोह्याला तर धोका आहेच, त्याच्यासोबत डिग्रस आहे, डिग्रसपासून पार तामशापर्यंत हे याचा तळाचा धोका होऊ शकते. लोहा गावात किती लोकसंख्या आहे, डिग्रसमध्ये किती आहे? आता लोह्याची लोकसंख्या 3,500-4,000 लोकसंख्या आहे, डिग्रसची 2,500-3,000 लोकसंख्या आहे. तिथून तामशामध्ये सुद्धा पाणी घुसते याचं, या तळ्याचं. म्हणजे भविष्यकाळामध्ये या जे तळ्याच्या कानाला जे बाजूला जे झाडं फुटले त्याचा धोका 100% होऊ शकतो? 100% धोका होऊ शकतो.